नमस्कार मंडळी माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेई नगुडी गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मनरंगले मंडळी हीच भावना मनामध्ये ठेवून लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरची पायी वारी करतात श्रीक्षेत्र देहू इथून जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आणि श्रीक्षेत्र आळंदीवतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते पंढरपूरसाठी त्या सावळ्या परब्रह्माला भेटण्यासाठी पण मंडळी यावेळी कोरोनाच्या या संकटामुळे कोरोना या, या पायी वारीवर काही अडचण आल्यासारखं किंवा संकट आल्यासारखं झालं आहे पण हरकत नाही लोकांतामध्ये दरवर्षी मोठ्या भक्तिभावानं साजरी होणारी ही वारी यावर्षी एकांत वारी ठरली आहे म्हणूनच या वारीच्या प्रथा परंपरा त्याची काही वैशिष्ट्य काही वेगळेपणा हा जाणून घेण्यासाठी आपण आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे संत वाङ्मय आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि लोककलांचे सादरकर्ते डॉक्टर रामचंद्र देखणे यांना सर या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर खरं तर आपण असं मानतो ना की कुठल्याही आराध्य दैवताला एखाद्या भक्तांनी भेट द्यावी दैवताकडे जावं म्हणजे वारी करणं पण वारी करणं असं म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला आठवते ती पंढरीची पायी वारी मग हे काय वेगळेपण आहे किंवा हे काय वैशिष्ट्य आहे पंढरपूरच्या वारीचं पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे आध्यात्मिक वैभव आहे सामाजिक वैभव आहे म्हणजे नदी जेव्हा सागराला मिळते आणि सागरूप होते तसा विठ्ठल भक्तीचा प्रवाह पंढरपुरामध्ये विठ्ठलाशी एकरूप होतो तो वारीच्या रूपामध्ये म्हणजे माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर म्हटलं आणि पंढरपूरला माहेर म्हटलं आणि त्या माहेरीशी आपलं जीवाभावाचं नातं जोडलं एकीकडे भावनिक अंगाने एकीकडे तात्विक अंगाने एकीकडे भक्तीच्या अंगाने अशा वेगवेगळ्या वे अंगाने आपल्याला वारीकडे पाहावं लागेल नामदेवरायांच्या पांडुरंगाचं वर्णन नामदेवरांनी जे केलं ते फार सुंदर आहे ज्ञानियांचं ज्ञेय ध्यानियांचं ध्येय चपकांचं जाप्य तपस्वियांचं तप आणि योगियांचं गौप्य हे जिथं समचरणावर उभं आहे त्या समचरणाला भेटायला निघालेला वैष्णवांचा महामेळा म्हणजे पंढरपूरची वारी आहे वारी म्हणजे नेमकं काय तर आळंदी हे ज्ञानपीठ आहे ज्ञानियांचा राजा तिथे वास करतो आणि रायांचं देहू हे भक्तिपीठ आहे मग ज्ञानपीठापासून निघायचं आणि पंढरपूर हे महायोगपीठ आहे शंकराचार्यांनी वर्णन केले महायोगपीठ हे तटे भीमरथम म्हणजे ज्ञानपीठाची सुरुवात किंवा भक्तिपीठाची सुरुवात आणि योगपीठाची समाप्ती म्हणजे झाली का पंढरपूरची वारी वा, नाही तर ज्ञानपीठाची सुरुवात योगपीठाची समाप्ती पण प्रेमपीठाची वाटचाल म्हणजे पंढरपूरची वारी प्रेमे जावे तया गावा सोजबीत या विठ्ठला म्हणजे एकीकडे ज्ञान आहे एकीकडे भक्ती आहे एकीकडे एक पण हे सगळं प्रेमाने जेव्हा बांधलं जातं आणि तेव्हा जी वाटचाल घडते तेव्हा जी अनुभूती येते ती अनुभूती लाखो वारकऱ्यांना भक्तिप्रेमाची देणारी अनुभूती आणि त्या अनुभूतीचा हा लोकप्रवाह म्हणजे पंढरपूरची वारी आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग असं म्हणलेलं आहे आपल्याकडे संतांची मांदियाळी आहे आणि प्रत्येक संतांनी या विठ्ठल भक्तीचं वर्णन केलेलं आहे वारीचं वर्णन केलेलं आहे संतांनी वारी केलेली आहे के तर संतांची वारी आणि ही सगळा जो अनुबंध आहे तो नेमका कसा आहे आम्हाला सांगायला संतांनी वारीची परंपरा सुरू केली आणि स्वतःच्या जीवनाला यात्री जी mm. आनंद यात्री बनवलं जे कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आहे मनामध्ये शुद्ध सात्विक भाव आहे खांद्यावर वैष्णवांची भगवी पथाक आहे आणि पंढरपूरच्या दिशेनंही मांदेळी निघाली आहे तुकबाऱ्यांनी वर्णन केले आनंद तेथीचा मुकयाशी शिवाचा बहिरे ऐकती कानी रे आंधळ्याशी डोळे पांगोळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे नाचत 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 जाईरे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहुरे रे जो स्वतःला विसरतो मग एका वाक्या सांगायचं जर जर योग्याला जो आनंद समाधीचा तो आनंद सामान्य माणसाला वारीचा आहे म्हणजे प्रत्येक माणूस त्या अवस्थेला जावा ही परंपरा किंवा ही शिकवण संतांनी वारीच्या माध्यमातून दिली आता संत विचारांचं एकत्रित दर्शन आपल्याला वारीमध्ये घडतं आणि वारीमध्ये आपण अभंग म्हणतो गवळणी म्हणतो म्हणजे मला कुसुमाग्रजांची ओळख आठवते रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी रत्नजनित अमृत ओवी अमृताची सखी चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी ही सरस्वतीची पालखी संतांनी फिरवली म्हणजे या अभंगवाणीमध्ये वारीमध्ये जे अभंग गायले जातात जे भजन म्हटलं या जातं याच्यामध्ये ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा मोगरा दरवळतोय तुकोबरायांच्या आत्मसुखाच्या खुना डोकावत आहेत नामदेवरायांचं लढिवाळ प्रेम असं वाहत आहे नाथ महाराजांचे वाघ्या मुरळी भराडी गोंधळी ही सगळी भूमिका आणि लोकभूमिका आपल्याला भेटत म्हणून संत विचारांचं एकात्मिक दर्शन आपल्या जर दर कुठे घ्यायचं असेल तर ते वारीमध्ये घडतं म्हणजे एकीकडे तत्वज्ञानाच्या अंगाने आपण संत साहित्याकडे पाहू शकतो पण त्याची अनुभूती घ्यायची असेल सामान्य स्तरावरती वास्तवामध्ये तर त्याची अनुभूती फक्त वारीमध्येच घडती म्हणून संत साहित्याच्या अनुभूतीचं एक खूप मोठं माध्यम खूप सहज सुंदर माध्यम म्हणजे पंढरपूरची वारी आहे सर वारीची ही परंपरा खूप जुनी आहे प्राचीन आहे संतांनी सुद्धा पंढरीची पायी वारी केल्याचे उल्लेख आहेत तर ही जी परंपरा आहे त्यांचे जे अनुभव आहेत ते आम्हाला जरा स्पष्ट करून सांगा ना वारी परंपरा आणि पालखी सोहळा असे दोन महत्वाचे घटक त्याच्यामध्ये येतात वारीची परंपरा जर आपण पाहिलं ती एक हजार वर्षापासूनची आहे बर ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी वारी केल्याचे संदर्भ आहेत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की मला ही वारीची परंपरा वारीची दिशा माझ्या वडील वडील बंधू निवृत्तीनाथांकडून मिळाली त्यांचं एक आंधळा नावाचं रूपक आहे कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ तिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ श्री गुरु निवृत्तीनाथ हे मार्ग दावीला सोजवळ माझ्या गुरूंनी निवृत्तीनाथांनी हा मार्ग मला दाखवला आणि माऊली म्हणतात हा मार्ग किती अनुभव सिद्ध आहे पाठी महर्षी येणे आले साधकाचे सिद्ध झाले आत्मविद थोरावले येण्याची पंथे या मार्गावरून साधक सिद्धावस्थेला गेले आत्मज्ञानी या मार्गावर स्थिरावले आणि म्हणून माऊली प्रतिज्ञा करतात की अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरिनं तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा म्हणजे माऊलींनी वारी केली आहे तुकोबारायांच्या घरी तर बेचाळीस पड्या वारीची परंपरा आहे म्हणजे त्यांचे म्हणजे आद्य पुरुष जे आहेत विश्वंभर बाबा तिथपासून तिथपासूनसिद्ध परंपरा सापडतेच सा। आणि तुकोबा सा अभंग आहे की पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थ व्रत मग तुकोबारायंनी वारी केली तुकोबाराय स्वतः मावलूंच्या पादुका गळ्यात घालायची आणि पंढरपूरला चौदाशे टाळकरी गुण जायची असं वर्णन काही ठिकाणी आलेलं आहे दर एका दिशेला ते आळंदीला यायचे पण पंढरपूरला जायचे तुकाराम महाराजांच्या नंतर तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबा ही पंढरपूरची वारी जी सोहळा आहे त्याला एका पालखीचं किंवा सोहळ्याचं रूप दिलं मग त्यांनी काय केलं तुकोबारायांच्या पादुका आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ह्या दोन्ही पादुका घ्याव्यात आणि दोन्ही पादुका एकाच पालखीमध्ये ठेवून पालखी जायची परंपरा नारायण बाबांनी सुरू केली ती साधारणपणे सोळाशे ऐंशी ते सोळाशे पंच्याऐंशी सुमारास ती केली त्यामुळे त्याला एक वेगळा सोहळ्याचं रूप आलं नंतर अठराशे पस्तीस साली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा हैबत बाबाने स्वतंत्रपणे सुरू केला हैबत है बाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे संस्थानकडे मोठे सरदार होते माऊलींचे मोठे भक्त होते ती तर सांगायला आपल्याला वेळ नाही पण मग ते आले आणि त्याच्यानंतर असं वाटलं की एका छान लष्करी शिस्तीमध्ये हा सोहळा व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी काही संस्थानिकांकडे मदत मागितली त्यामध्ये आऊचे प्रतिनिधी असतील शितोळे सरदार असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणांकडून ती मदत मागवली अंकलीचे शितोळे सरदार वगैरे शाहू महाराज असतील ह्या सगळ्यांकडून मदत मागवली हाती घोडे मागवले नैवेद्याचं सामान मागवलं तंबू मागवले सेवेकरी मागवले आणि अतिशय वैभवामध्ये हा वारीचा सोहळा संपन्न व्हायला लागला आणि हैबद बाबांनी मग त्याला एक वेगळी शिस्त दिली म्हणजे बाबा लष्करात असल्यामुळे चालण्याची शिस्त बोलण्याची शिस्त अभंग म्हणण्याची शिस्त अभंगसुद्धा परंपरेने कसे म्हणावं हे सगळं शिस्त आणि त्यामुळे स्वयं शिस्तीने हा सोहळा इतके वर्ष असला तरी अतिशय अव्यातपणे चाललेला आहे म्हणून मला नेहमी असं म्हणावंसं वाटतं की हाईभद भावा हे लष्करामध्ये होते म्हणून वारी सोहळ्याकडं एका वाक्याचं वर्णन करायचं असेल तर वारी सोहळा म्हणजे लष्करी शिस्तीचा आध्यात्मिक आविष्कार आहे सर तुम्ही आता सांगितलं की पालखी सोहळ्याचं स्वरूप कसं आलं वारी या परंपरेला खरोखर असं म्हटलं जातं काया वाचा जिवे मने सर्वस्वे उदार बाप रखुमा देवीवर पंढरीचा वारी कर, कर अतिशय आनंदाने तो ही वारी करतो पण आपण म्हणलात त्याप्रमाणे त्याला एक स्वयंशिस्त आहे स्वयंस्फूर्ती आहे आणि कुठंही वारीमध्ये आपण ती बघू शकतो की एका शिस्तीचं पालन केलं जातं आणि ते सुद्धा कुठलाही धाक दपटच्या न दाखवता आपल्या स्फूर्तीने स्वयंस्फूर्तीने केलं जातं आणि त्याचं उदाहरण म्हणजे समाज आरती जी वाळीच्या तळावर केली जाते तर त्यातल्या शिस्तीचा आम्हाला जरा अनुभव आणि वर्णन सांगायला दररोजची वाटचाल करून संध्याकाळी मुक्कामाच्या गावी आपण पोहोचलो की प्रत्येक गावामध्ये समाज आरती होते त्या समाज आरतीसाठी खूप छान असं एक पटांगण असतं मोठं तिथे ती समाज आरती होते ती पाहण्याजोगी शिस्तीचं कसं दर्शन असतं ते सगळे टाळकरी 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 उभे असतात सगळे झेंडेकरी झेंडेकरी सगळे उभे असतात सगळे मृदुंगवाले उभे असतात मधी गोलाकार सगळी बस माणसं बसलेली असतात आणि मग माऊलींची पालखी उतरवून खांद्यावर घेऊन ती त्या समाज आरतीसाठी आणली जाते त्यावेळेला सगळ्या दिंड्या सगळे टाळ सगळे मृदुंग सगळी वारकरी एका तालामध्ये नाचत असतात नाोबा तुकाराम पाऊल माग पाऊल पुढं पाऊल माग पाऊल पुढं सगळे मृदुंग म्हणजे हजारो मृदुंग एकाच ठेकात वाजत असतात लाखो टाळ एकाच ठेक्यामध्ये नाद देत असतात आणि हे सगळं चालल्यानंतर तिथं हे सगळं एक पाच दहा मिनटं असं छान नाद नाद असं होतो घुमतो नुसता हे पाहिल्यानंतर नादब्रह्म काय आहे याची खरी अनुभूती येते नादब्रह्म कसा असू शकतो आणि याच वेळेला एका क्षणामध्ये सोबदारांनी असा सोपवर वर केल्याबरोबर एका क्षणात सगळे आवाज बंद होतात आपल्याला वाटतं कुठे गेले आवाज पण सगळ्यांचं लक्ष तर सोबदारांच्या सोपाकडं असतं आणि मग कोणाची जर तक्रार असेल काही दिंडीची काही पाणी मिळालं नाही किंवा काही तर त्या दिंडीच्या त्या संपुराजातल्या कुठेतरी टाळं वाजतात आणि टाळं वाजली की सोबदार तिथे जातात मग विचारतात तक्रार काय म्हणजे तक्रारलासुद्धा पद्धत अशी आरडाओरडा करून नाही तर टाळ वाजवून करायची म्हणून हे सगळं शिस्तीत बसवलेलं आहे आणि म्हणून सातशे वर्ष ही शिस्तीचं व्यवस्थापन आहे खरं म्हणजे व्यवस्थापन म्हणजे काय शिस्तीचं अनुपालन म्हणजे व्यवस्थापन आहे आणि ती शिस्त लावल्यामुळे वारीचा हा सगळा सोहळा सुंदरपणे आपल्याला पाहता येतो आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी दिंड्या निघतात पण ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ती आळंदीऊन निघते निवृत्तीनाथांची पालखी आहे ती त्रंबकेशवरनं येते मुक्ताबाईची लांब इदलाबादवरनं येते सोपानदेवांची सासोडवरनं आहे तुकोबारायांची देहू नाही तुकोबा रायांचे शिष्य संताजी महाराज जगणार ज्यांनी अभंग त्यांची सुदुंबऱ्यावर नाही कान्हराज महाराजांची केंदूर नाही मुकुंदराजांची पालखी एकनाथ महाराजांची पालखी पैठणवर नाही अमळनरवण गोविंदबाबांची पालखी आहे आणि अशा सगळ्या 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 पालख्या एकत्र येतात एकीकडे परंपरा एकीकडे व्यवस्थापन एकीकडे भावना आणि एकीकडे सुंदरपैकी शिस्त ह्या सगळ्याचं एकत्रित असं दर्शन आपल्याला वारीमध्ये घडतं सर असं म्हणतात की रिंगण सोहळा हा एक वारीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे आणि भक्तीतलं ते नमन आहे असं म्हणतात तर या रिंगण आम्हाला आणि त्याच्यातही हे दोन प्रकार आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती द्या परमार्थ हा वृक्षतेने करायचा नाही तो आनंदात करायचा खेळात करायचा तेने जन केली खेळी आरे असं म्हटलेले त्यामुळे खेळामधून परमार्थ आहे तर वारी हा एक बहुरूपी संत खेळी मध्ये खेळामध्ये रिंगण आलं धावा आला फुगडी आली भारुडं आलं सगळं काही आलं mm. तर वारीच्या वाटेवरती अंतर प्रत्येक दिंडीचं म्हणजे माऊलींचा पालखी सोहळा वेगळा असेल तुकोबाऱ्यांचा असेल पण निम्मार्ध पालखी सोहळा झाला की साधारणपणे रिंगणं होण्याची परंपरा आहे mm. म्हणजे माऊलींच्या सोहळ्यामध्ये तीन उभी रिंगणं आहेत चार गोल रिंगण आहेत तुकोबाऱ्यांच्या सोहळ्यात असे पाच सहा रिंगणं आहेत प्रत्येक दिंडी सोहळ्यामध्ये रिंगण आहे रिंगण म्हणजे सगळे वारकरी असे गोल असे उभे राहतात उभे रिंगणामध्ये उभे उभे राहतात आणि माऊलींचे किंवा ते सोळ्याचे जे अश्व आहेत ते अश्व त्या टोकापासून या टोकापर्यंत उभं असेल तर टोकापासून टाळमृदुंगाच्या गजरामध्ये जोर जोरात जोर जोरात वेगानं धावत येतात मग त्यांचा वेग टाळकर्यांचा वाजवायचा वेग नाचायचा वेग हे सगळ्यांचं असं तालाचं एकरूपत्व आहे सगळे ताल एकरूप होतात आणि मग अशी तीन रिंगणं घेऊन ते पादुकांपासून अभिवादन करतात आणि मग तो सोळा असं डोळे भरून पाहावा असं लष्करी शिस्तीचा तो दिसतो मग लष्करी शिस्तीची एक अभिव्यक्ती तिथं कडावी हे ही एक त्यातली भूमिका आहे आणि थोडं मरगळलेलं मन असं ते रिंगण पालिका असं एकदम छान प्रफुल्लित होतं आणि मग रिंगण संपलं की या रिंगणामध्ये वेगवेगळे खेळ होतात मग त्याच्यामध्ये आट्यापाट्या होते त्याच्यामध्ये हुतुतू होतात त्याच्यामध्ये काठवटकांना म्हणून बायकांचे होतात मला असं वाटतं हे सगळे खेळ आहेत नाही प्रत्येक खेळ हे योगात बसवलेले आहेत आणि त्यामुळे चालून चालून दुखलेली कंबर किंवा आलेला ताण हा सगळा त्या खेळाने निघतो आणि योगाचे सगळे प्रकार त्यातून घडत असतात हे त्याचं दर्शन आणि mm -hmm. दुसरं म्हणजे रिंगण म्हणजे काय तर रिंगणाचं एक वेगळं तत्त्व आहे किंवा रिंगाचं एक वेगळं रूपक आहे mm -hmm. रिंगण म्हणजे गोल आणि mm -hmm. कुठलंही वर्तुळ वर्तुळ वर्तु म्हणजे रिंगण mm -hmm. तर कुठल्याही बिंदूपासून निघून पुन्हा असं संपूर्ण वळसा घालून पुन्हा त्या बिंदूला येऊन मिळालं कि रिंगण पूर्ण होतं तस जीवरूप अवस्थेपासून निघायचं आणि व्यापक शिवस्वरूपाला वळसा घालायचा आणि पुन्हा आपल्या जीवरूप अवस्थेला येऊन मिळालो की जीवनाचं रिंगण पूर्ण होतं आणि मग त्या रिंगणामध्ये धर्म नीती न्याय याच्या न्याया याच्या संपूर्ण सीमेमध्ये mm. सगळे खेळ करायचे mm. आणि जीवनाचा आनंद घ्यायचा wow, wow. मग त्या रिंगणामध्ये नंतर खेळच्या फुगडी होते फुगडी म्हणजे ज्ञानदेवांचं फुडचं रूपक आहे फुगडी फुबाई फुगडी फु, फु, फु परब्रह्म तू घे निज ब्रह्म तू म्हणजे संसार किंवा प्रपंच एक फुगडी आहे जगणं ही एक फुगडी आहे जीवन एक फुगडी आहे आणि ही फुगडी दोघांनी खेळायची दोघंही गरगर घर फिरल्याशिवाय फुगडी रंगत नसते तसं एकीकडे जीव आणि एकीकडे शिव निजब्रह्म ब्रह्म तू घे परब्रह्म तू म्हणजे निजब्रह्म आणि परब्रह्म हे जेव्हा एकमेकांच्या हातात हात घालून असं गरगर गरगर फिरतात तेव्हा जीवनाची फुगडी होते आणि आनंदाची अनुभूती आपल्याला मिळते में हे रूपक आहे सर असं म्हणतात की भक्तीला भाषेचं बंधन नसतं कारण भक्तीची भाषा म्हणजे काय तर ये येईचे ते हृदय घातले तसंच या पालखी परंपरेमध्ये वारी परंपरेमध्ये विविध प्रांतांमधनं दिंड्या येत असतात विविध भाषिक लोक त्यामध्ये सहभागी होत असतात तर त्याबद्दल काय आपण सांगू शकाल भक्तीला भाषेचं बंधन नाही कारण भक्ती हीच भाषा आहे त्यांची कर्नाटकातनं दिंड्या येतात तिकडं आंध्रमधनं दिंड्या येतात आणि त्यांना जरी व्यवहाराचे कारण गमत अशी आहे mm. भाषा आणि व्यवहाराचा संबंध आहे इथे व्यवहार नाहीच आहे म्हणजे एक उदाहरण सांगतो फक्त mm. 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 माझी दिंडी उतरत होती mm. त्याच्या खाली मी एका कार्यालयाच्या शाळेच्या आमची दिंडी उतरते mm. आणि खालच्या बाजूला मोठं पार्किंग घ्यायचं तर दुसरी दिंडी उतरते तर आमच्याकडचा मृदुंग थोडासा नादुरुस्त होऊन त्यांचा मृदुंग आणायला आम्ही गेलो त्यावेळेला त्यांचा हरिपाठ चालला होता सुंदर पद्धतीने ते हरिपाठ म्हणत होते आम्ही तो मृदुंग हरि मागितला आणि त्यांनी तो दिला हरिपाठामध्ये अभंग वगैरे सगळं आपल्या पद्धतीने छानपैकी म्हणत होते आणि संध्याकाळच्या वेळेनंतर आमची लोक झाल्यानंतर ते त्यांना काही विचार आले गेले बोलायला त्यांना काही बोलताच ये ना तर तेव्हा कळलं की ते कोणतं ते कर्नाटकातून आलेलं होतं त्यांना मराठी कळत नव्हतं पण हरिपाठ काकड आरती जयजकार हे सगळं आपल्याप्रमाणे वेशमुष आपलीच होती त्यामुळं त्यांची ज्यावेळेला संतांची वचनं बाहेर पडतात तेव्हा त्यांना फक्त संत वचनांचीच भाषा असते या महाराष्ट्रामध्ये आता आपण पाहिलं असेल की ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यामध्ये जवळजवळ साडेचारशे दिंडे आहेत तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये पावणे चारशेच्या आसपास दिंड्या आहेत निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये सत्तरच्या आसपास दिंड्या आहेत मुक्ताबाईच्या सोहळ्यामध्ये पस्तीस आहेत सोपानदेवांच्या सोहळ्यामध्ये शंभरच्या आसपास दिंडे आहेत एकनाथ महाराजांच्यावर पस्तीस चाळीस दिंडे आहेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर कर्नाटक असेल बेळगाव असेल आंध्र प्रदेश या सगळ्या भागातून येणारी जी दिंडे आहेत ते एकंदर बाराशे तेराशे दिंडे आहेत आणि ह्या सगळ्या मंडळी त्या दिंडीमध्ये सगळ्या पद्धतीने अशी एकरूप झालेली असतात ह्या दिंडीमध्ये हे स हे ही सगळी भाषा जी आहे ती फक्त माऊलींचीच भाषा असते संतांच्या वचनाची भाषा असते त्यामुळे व्यवहाराची भाषा ही परमार्थाच्या भाषेला अडवू शकत नाही आणि परमार्थाच्या भाषेमध्ये व्यवहाराच्या भाषेमुळं काही अडचणी येत नाही सर आपण मग अशी उल्लेख केलात की या आनंदाचा आविष्कार जेव्हा हे सगळे वारकरी करत असतात तेव्हा वेगवेगळे खेळ खेळले जातात फुगड्या घातल्या जातात तसंच भारुडांनाही तेवढंच महत्व आहे आणि धावा केला जातो देवाचा तर हे दोन प्रकार काय आहेत ते पण आम्हाला जाण जाणून घ्यायला आवडेल पंढरपूर जसं जसं जवळ येतं तसं तसं भेटीची ओढ आर्तता लागून राहते आणि मग जवळ पंढरपूर आले की मंडळी धावत सुटतात धाव्याचे काही ठिकाण आहेत म्हणजे माऊलींच्या पालक सोहळ्यात वेळापूरला धावा करतात तुकाराम महाराजांच्या पालक सोहळ्यात तोंडला बोंडला धावा करतात तुका म्हणे धावा पुढे पंढरी विसावा तर धाव्यामध्ये असा उतारा ते उतारावरती उतारा जोरात धावत म्हणजे तुकोबारायांना पांडुरंग दिसले आणि ते धावत धावत गेले अशी परंपरा आहे आणि मग हे धाव्यावरनं पळत पळत जायचं आणि धावा संपला की दोन्ही बाजूला भारुड रंगतात भारुडाचं संपूर्ण भारुड हे या वाटचालीतलं एक मोठं आकर्षण आहे हु. भारुड संतांनी का लिहिली ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासून या महाराष्ट्रामध्ये समाजाला काहीतरी सांगणारा शिकवणारा जाता जाता प्रबोधन करणारा असा एक वर्ग होता वाग्या मुरळी भराडी गोंधळी कोलाठी फकीर मानभाव दरोशी पांगळा पिंगळा सगळी आणि संतांना हा सगळा अध्यात्माचा खेळ सामान्य माणसांपर्यंत पोचवायचा होता म्हणून ती माध्यम शोधत होते मग या सगळ्या रूपकांच्यामध्ये प्रतिकात्मक भूमिकांमध्ये संतांनी ती रूपकं मांडली आणि भारुडं रंगली मग या वाटचालीमध्ये सुद्धा भारुडं रंगतात भारुडामध्ये नाट्यमयता आहे संवाद नु। आहे नृत्य आहे आणि आध्यात्मिक असं प्रबोधन आहे जसं कीर्तन रंगतात की भारुडं रंगतात आणि भारुडातून या वाटचालीमध्ये एक छानपैकी रंगमंच उभा राहतो म्हणजे तिथल्या तिथेच एखादं एखादं धोतर घ्यायचं किंवा एखाद्या पागुट्या घ्यायचं ते डोक्याला बांधायचं एखाद्या बाईचं पातोळ पातळ घ्यायचं तेच कमरेला शेला म्हणून बांधायचं कुठेतरी तव्याच्या खालीकडे पाठीमागचं काजळ घेतात आणि मिशा काढायच्या एखाद्या म्हात्याच्या काठी घ्यायच्या आणि छान डो पदन्यास करत करत दीड दीड दोन दोन तास ते भरून रंगत असतं म्हणून मला ते शेक्सपियर जर नाथ महाराजांना भेटला असता तर शेक्सपियर <laughs> म्हणाला असता एकनाथा तुझा रंगमंच दिव्य एकनाथा तुझा रंगमंच दिव्य नाटकाला भव्य तुवा केले <laughs> अरे मी रंगमंचावर नाटकं के केली पण तु हे लोकरंगमंच उभा केला आणि नाथांनी तो रंगमंच उभा केला आणि त्या रंग रंगमंचातून आध्यात्मिक एक पर्व उभं सर आपण अगदी उल्लेख ते अगदी पट्ट की ग्रंथांमध्ये असलेले हे अद्वैत विचार हे खरोखर या निमित्ताने अनुभवाचे विचार होतात म्हणजे अनुभवाला येतात त्याची अनुभूती वारीमध्ये आपल्याला येत असते अगदी हे वारीचं तत्वदर्शन आहे असं म्हणायला काही हरकत नाही पण सर आता कसं झालंय की या पंढरीच्या पायी वारीच्या या परंपरेमध्ये प्लेग सारख्या अडचणी आल्या चंद्रभागेला महापूर आला किंवा स्वातंत्र्य चळवळ चालू होती त्याही वेळेला अडचणी आल्या आणि यावर्षीही कोरोनाची अडचण तर अशा अडचणींना वारकरी कशा प्रकारे तोंड देतो मुळात पहिली गोष्ट अशी आहे की वारकरी होणं म्हणजे काय तर प्रतिकूलतेला अनुकूल बनवणं म्हणजे वारकरी होणं जो प्रतिकूलतेला जीवनाचा शिल्पकार बनवतो पांडुरंगाच्या नावाने निघालाय तुकोबाने वर्णन केले पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे भूखेचेरीचे रान जाता वेडे होय मन तेथे जो कोणी गेला तो परत माघारीच आला नाही म्हणजे माणूस देहभावाने जातो पण देहातीत होऊन येतो ही त्याची रूपक आहे वारीच्या काळामध्ये खूप संकट आली पण तरी वारी नेमाने घडली काही वेळेला मामा गुरुवारी मामासाहेब दांडेकरांनी वारीचे मार्ग थोडे बदलले टप्पे वाढवले पण प्लेगच्या काळामध्ये वारी झाले पण या जे महामारीचं रूप आहे ते खूप भयंकर आहे <laughs> म्हणजे आणि ह्याचं वर्णनसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आहे विश्वरूपाची महामारी <laughs> जीवित्व जात आहे चराचरी की का न कानं बोले तरी काय करावे असं मौलींनी म्हटलेलं आहे म्हणजे हे संपूर्ण महामारीचं रूप उभं राहिले आणि अशा काळामध्ये संसर्ग होऊ नये आणि खऱ्या अर्थाने वारकऱ्यांचंच आरोग्य सुंदर राहावं आणि पुढे आनंदाने वारी घडावी म्हणून शासन असेल प्रशासन असेल लोकजीवन असेल या सगळ्या सगळ्यांवर एकत्रित विचार केला mm. आणि परंपरेला बाधा न आणता सुद्धा माऊलींच्या पादुका पांडुरंगाच्या पर्यंत नेऊन पोचवायच्या mm. आणि परंपरा टिकवायची म्हणून एकीकडे परंपरा टिकली आहे mm. पांडुरंगाचं दर्शन झालं नाही mm. पण मला असं वाटतं की पांडुरंग दर्शनासाठी उभा आहे पण दर्शना घेण्यासाठी आज वारकरी नाहीत हे सगळं चित्र असं वाटतंय की आई उभी आहे मुलाला घेण्यासाठी mm. पण mm. बाळे येऊ शकत नाहीये हे चित्र आज आपण वास्तवामध्ये पाहतोय की कोरोनाच्या या यो या संपूर्ण याच्यामध्ये मात करताना वैद्यकीय कर्मचारी असतील पोलीस कर्मचारी असतील काही हो। नर्सेस असतील की ज्या कोरोना योद्धे युद, म्हणून काम करतायत आणि त्यांना पंधरा पंधरा पंधरा, पंधरा दिवस त्यांच्या मुलाला कडेवर घेता येत नाहीये समोर मुलगा दिसते आई उभी पण मुलाला घेता येत नाही तेव्हा मला असं वाटतं की ती माऊली केवढे मोठे सेवेचा एक मोठा आदर्श उभा करते किंवा ती विठाई माऊलीसुद्धा आपल्याला असं सांगत असेल अरे मला माझ्याकडे याचा असेल तर सेवेच्या माध्यमातून ये hmm. तेव्हा त्या माऊलीच्या रूपात तू या विठाई माऊलीला पाहिलंस तरी या वर्षीची वारी परिपूर्ण झाली सर या वारी परंपरेमध्ये सुद्धा अनेक बदल होत आहेत म्हणजे आता स्वच्छता वारी आलेली आहे तरुणांचं प्रमाण या वारीमध्ये सहभागी होण्याचं खूप वाढत चाललेलं आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर होतोय हे सगळे बदल वारी परंपरा ही स्वतःमध्ये घेती आहे अंतर्भूत होत आहेत त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी असं म्हणलेलं आहे तुका म्हणे माझे हेची का मागणे अखंड ही गाणे नाम तुझे खरंच मला हे जाणून घ्यायला आवडेल आपण अनेक वर्ष वारी करत आहात की नेमकी वारकऱ्यांच्या मनामध्ये या भक्तांच्या मनामध्ये त्या पंढरपूरला जाताना किंवा त्या पंढरपूरला गेल्यावर काय भावना असते कोणती भावना उचंबळून येते पांडुरंगाच्या समोर वारकरी उभा राहतो mm. आणि दर्शन घेताना एवढंच म्हणतो पांडुरंगा हेची वावी माझी आस जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुको wow. संत संत सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हे चि दान यावर्षीचा वारकरी एवढंच मागेल की सारं विश्व कोरोनामुक्त होऊ दे आणि पुढच्या वर्षीची वारी मोठ्या उत्साहात मला घडू दे खरोखर मंडळी या वर्षीची वारी ही अगदी आगळी वेगळी वारी आहे दरवर्षी लाखो भाविकांच्या सहभागातनं होणारी ही लोकांत वारी यावर्षी वारी झाली आहे अंतरंग वारी झाली आहे निर्गुण वारी झाली आहे पण सरांनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे स्वयंस्फूर्ती स्वयंशिस्त सर्वसमावेशकता हे सर्व भाव मनी धरून या वारकऱ्यांच्या चरणी आणि प्रत्यक्ष पांडुरंगाच्या चरणी आपण नतमस्तक होऊयात त्याला अभिवादन करूयात आणि सर आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला अत्यंत सुंदर अशी माहिती दिलीत मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद धन्यवाद